पालकमंत्री दीपक केसरकर 12 सप्टेंबरला चिपी इथं काय कागदाचं विमान उडवणार का? अशा शब्दात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांची खिल्ली उडवली. पक्षाच्या सभासद नोंदणी मिळाल्यानंतर आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी नारायण राणे यांच्याशी केलेली ही खास बातचीत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते संबंधित आपल्याला काय कम्युनिस्ट पक्षाच्या नोंदीला आपल्याचं भविष्यात पक्षाची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अन्य पक्षांपेक्षा त्यांचं कार्य त्यांचं काम हे वेगळ्या प्रकारचं असेल. विधायकांनी सामाजिक काम करावं, विकासाची कामं करावी, जनतेचा विश्वास संपादन करावं यासाठी माझे कार्यकर्ते काम करतील. कार्य आणि काम करून जनता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना पसंत करेल अशा स्वरूपाचं कार्य करावं असं मला त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगावं असं वाटतं. उद्यापासून ते कार्य करतील. इथे विकासात्मक कामं जर होणार नसतील तर वेगवेगळी आंदोलन करून लोकशाही मार्गाने सरकारला लक्ष वेधतील असं मला वाटतं. अंतर एक शेवटचा प्रश्न, 25 दिवस फक्त राहिले तरी पालकमंत्र्यांनी 12 तारखेला सप्टेंबरला ट्रायल विमान उडेल काय वाटतं खरं? मला पालकमंत्र्याच्या कुठल्याही माहितीला किंवा याला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही आहे. कारण आत्तापर्यंत एवढं बोलत असताना मीडियाच त्यांना सपोर्ट करतो. सपोर्ट एवढे कोटी आणणार, अशी योजना आणणार, कारखाने आणणार, अमुक आणणार, कुठेच कारखाने, कुठेच नोकऱ्या. विमान कसं आणणार? अजून ट्रायल झाली नाही त्या विमानतळावर, तर विमान सुरू कसं होणार? त्यामुळे पालकमंत्र्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. एक बालिश आणि मी सांगेन कर्तृत्व शून्य माणूस. आपल्या ते नारायण राणे साहेब निश्चितच स्वाभिमान पक्षाचा सभासद आज सुरू झालेले आहे. ते निश्चितच उद्यापासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गावोगावच्या सभासदांचा प्रारंभ करण्यात आले. निश्चितच पालकमंत्र्यांनी विमान उड्डाणाची 12 तारखेला जी घोषणा केली याची केली बरोबर त्यांनी पालकमंत्र्यांच्या कुठच्या गोष्टीवर घोषणा करण्यात